मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 54व्या पुण्यतिथी महोत्सवाला 8 ऑक्टोबरपासून पुण्यभूमी गुरुगुंज मोझरी येथे प्रारंभ झाला असून पहाटे 4:30 ब्रह्ममुहूर्तावर महासमाधीस्थळी वंदनीय राष्ट्रसंतांच्या चरण पादुकांचे पिंपळखुटा येथील श्री संत शंकर महाराज व श्री क्षेत्र कान्हुले येथील श्री संत अंबादास महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात येऊन तीर्थस्थापना करण्यात आली व अखंड विना वाटणास सुद्धा प्रारंभ झाला. त्यानंतर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची गुरुगुंज आश्रम येथून शोभायात्रा काढण्यात आली. या 7 दिवसीय कार्यक्रमात दररोज सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, ग्रामसफाई, प्रवचन, कीर्तन स्पर्धा, भजन योगासन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, ग्राम गीताचार्य पदवीदान समारंभ, कार्यकर्ता संमेलन, महिला मेळावा आदी कार्यक्रम संपन्न होणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम संपूर्ण होणार आहे. या महोत्सवासाठी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ यांनी अतिशय उत्साहात जय्यत तयारी केली असून देशासह विदेशातील सुद्धा संत महंत, भाविक भक्त व राजकीय मंडळी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. गत 2 वर्षाच्या कोरोना महामारीनंतर यंदा प्रथमच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 54वा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे. 8 ते 15 ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रसंतांचा हा पुण्यतिथी महोत्सव गुरुकुंज मोझरी येथे चालणार असून या महोत्सवाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, दिवसा.